Hello friends, welcome all of you. Today we are going to study warming up activity which is given on 3.2, a lesson in life from a beggar. भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा या पाठावरील वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये छोटछाट ऍक्टिव्हिटीमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. मेक स्मॉल ग्रुप्स अँड शेअर. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, अ पीस ऑफ ॲडवाईस दॅट स्टॉप अ बॅड हॅबिट इन यू. अ पीस ऑफ ॲडवाईस, एक आपल्याला सल्ला द्यायचा आहे जो बॅड हॅबिट स्टॉप करू शकतो, वाईट सवय. त्याच्यात त्यांनी आपण अशा प्रकारे लिहू शकतो, अ बॅड हॅबिट्स इंटरप्ट युअर लाईफ अँड प्रिव्हेंट यू फ्रॉम अकॉम्प्लिशिंग युअर गोल. वाईट सवयी ज्या असतात त्या तुमच्या चांगलं सुरळीत चालणाऱ्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करत असतात अँड प्रिव्हेंट यू फ्रॉम अकॉम्प्लिशिंग युअर गोल, आणि तुमच्या ध्येयापासून तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. द ॲडवाईस गिवन बाय माय अंकल स्टॉप अ बॅड हॅबिट इन मी, माझ्यातील वाईट गुणांना आळा घालण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी माझ्या काकांनी दिलेला हा सल्ला होता. देन सेकंड वन, अ कोट प्रोव्हर्ब दॅट यू लव टू यूज ऑफन. अशी एखादी कोट किंवा प्रोव्हर्ब असेल जी तुम्ही नेहमीच वापरतात किंवा तुम्हाला ती आवडते. आय ऑफन लव टू यूज द कोट लेट्स मूव अहेड, ही एक कोट आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. देन नंबर थ्री, अन एक्सपिरियन्स दॅट टॉट यू अ लाईफ लाँग लेसन. असा एखादा अनुभव तुम्हाला या ठिकाणी शेअर करायचा आहे ज्याने तुम्हाला आयुष्यभराचा धडा शिकवलेला असेल. गेटिंग अप अर्ली मॉर्निंग इज क्वाईट अ डिफिकल्ट जॉब फॉर मी. सकाळी लवकर उठणं हे माझ्यासाठी थोडं कठीण काम होतं. वन्स वी वेअर कॉल्ड ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग टू गो फॉर पिकनिक. माय मदर वॉज ट्राईंग टू वेक अप मी फ्रॉम 5 o'clock, बट आय गॉट अप ॲट 5:30 अँड रीच स्कूल बाय 6:30. माझी आई मला सकाळी लवकर उठवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मी उठलो नाही. आमची सकाळी 6 वाजेला शाळेतून ट्रीप जाणार होती आणि मी उशिरा 6:30 शाळेत पोहोचलो. बाय देन आवर पिकनिक बस हॅड ऑलरेडी लेफ्ट द स्कूल. तोपर्यंत आमच्या शाळेतील पिकनिक बस केव्हाच निघून गेलेली होती. आय रिअलाइज दॅट आय हॅड मिस द फन. आणि मला त्यावेळेस खरोखर जाणवलं का मी त्या पिकनिकला मी मुकलेलो आहे. इट गेव मी अ लाईफ लाँग लेसन टू बी पंक्चुअल, आणि याच्यातून मला एक लाईफ लाँग लेसन शिकायला मिळाला. देन नंबर फोर, अ स्टोरी न्यूज एपिसोड मूव्ही प्ले दॅट हॅज इम्प्रेस्ड अँड चेंज यू. असा एखादी कथा असेल, बातमी असेल, एपिसोड असेल किंवा मूवी पिक्चर असेल किंवा प्ले नाटक असेल ज्यामुळे तुम्ही प्रभावित झालेला आहात आणि तुमच्यामध्ये खूप बदल झालेला आहे, तर अशा एखाद्या घटनेबद्दल या ठिकाणी वर्णन करायला सांगितले. आय मिझरेबली फेल्ड इन स्टँडर्ड 9th. आय लॉस्ट ऑल माय होप्स. आय हॅड डिसाइडेड टू डिसकंटिन्यू माय स्टडीज फॉर एवर. मीनव्हाईल आय हॅपन टू रीड अ स्टोरी ऑफ किंग ब्रूस द किंग ऑफ स्कॉटलंड. ही फॉट मेनी बॅटल्स टू फ्री हिज कंट्री फ्रॉम इंग्लिश रूल. लॉस्ट मेनी बॅटल्स. वन्स व्हाईल हायडिंग इन अ केव ही सॉ अ स्पायडर ट्राईंग टू मेक हिज वेब ऑन द वॉल ऑफ द केव. ही स्लिप्ड अँड फेल अगेन अँड अगेन, बट परसिवंगली ट्राईड अगेन अँड फायनली सक्सेडेड अँड मेड हिज वेब. किंग ब्रूस लर्न्ड अ लेसन, गॉट टुगेदर हिज आर्मी, डिफिटेड द इंग्लिश अँड फ्रीड हिज कंट्री. द स्टोरी इम्प्रेस्ड मी. आय वॉज मूव बाय द स्टोरी अँड डिसाइडेड टू स्टडी हार्ड अँड मेक अँड एफोर्ट टू अपियर फॉर द एक्झाम अगेन. द स्टोरी चेंज माय लाईफ. या पाठातील किंग ब्रूस यांची ही जी स्टोरी आहे, जी आपल्या राज्याला स्वतंत्र करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात परंतु त्या ठिकाणी त्यांना अपयश मिळतं, आणि एकदा ते एका गुहेमध्ये बसलेले असताना त्यांना जेव्हा तो कोळी त्या ठिकाणी एक वेब विणत असताना त्यांना पुन्हा पुन्हा अपयश येऊनसुद्धा तो जेव्हा प्रयत्न करताना त्यांनी पाहिला आणि त्यावेळेस त्याच्याकडून त्यांनी एक धडा त्यांनी घेतला आणि पुन्हा आपल्या सैन्याला एकत्र करून त्यांनी त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर ही एक गोष्ट माझ्या जीवनामध्ये खूप मोठा बदल करणारी ठरलेली आहे. देन नंबर वन, नेक्स्ट क्वेश्चन, मेनी स्लँग एक्सप्रेशन्स टर्म्स आर यूज फॉर पीपल हॅविंग पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ट्रेट्स. मॅच द एक्सप्रेशन इन कॉलम ए विथ टाईप्स ऑफ पर्सन्स इन कॉलम बी.
आता याच्यामध्ये काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत आणि काही व्यक्तींची नावं दिली आहेत, तर त्यांची जोड्या जुळायला सांगितलेत. मग याच्यामध्ये ए कॉलममध्ये काउच पोटॅटो, देन वरी वॉर्ट फडी डेडी वे ब्लँकेट वीज ब्लॅक शीप अँड लाईव्ह वायर, अशा प्रकारचे काही एक्सप्रेशन्स या ठिकाणी दिलेले आहेत. अँड देन कॉलम बीमध्ये ब्रिलियंट जीनियस व्हेरी एनर्जेटिक ॲक्टिव शेमफुल पर्सन लेझी गुड फॉर नथिंग स्पॉइल्स अदर पीपल्स फन मूड ऑलवेज नर्वस वरीड अँड जी ओल्ड फॅशन रिफ्युजेज चेंज. तर यांच्या जोड्या आपल्याला जोडायला सांगितल्यात. नंबर वन काउच पोटॅटो, याच्यामध्ये आपण लेझी गुड फॉर नथिंग ही त्याच्यासाठी जोडी जोडू शकतो. देन वरी वॉर्ट, याच्यासाठी यस यफ ऑलवेज नर्वस वरीड. देन फडी डडी, याच्यासाठी ओल्ड फॅशन रिफ्युजेस चेंज. देन वेट ब्लँकेट स्पॉइल्स अदर पीपल्स फन ऑर मूड. देन वीज ब्रिलियंट जीनियस ब्लॅक शिप शेमफुल पर्सन लाईव्ह वायर व्हेरी एनर्जेटिक अँड ॲक्टिव, अशा प्रकारचे जोडे आपण जोडू शकतो. यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, डिस्कस इन युअर ग्रुप अँड राईट द डिफरन्स इन रिॲक्शन्स ऑफ एन ऑप्टिमिस्टिक अँड पेसिमिस्टिक इन द गिवन सिच्युएशन्स. मग यामध्ये काही फेल्युअर इन एक्झाम टेस्ट अशा प्रकारचं. येस, डिस्कस विथ युअर ग्रुप अँड राईट द डिफरन्स. नंबर टू, डिस्कस इन युअर ग्रुप अँड राईट द डिफरन्स इन रिॲक्शन्स ऑफ एन ऑप्टिमिस्टिक अँड अ पेसिमिस्टिक. गटात चर्चा करा आणि आशावादी व निराशावादी व्यक्तींच्या प्रतिक्रियांमधील फरक लिहा. मग त्यांनी या ठिकाणी काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. फेल्युअर एक्झाम टेस्ट, मग याच्यामध्ये ऑप्टिमिस्टिकमध्ये आपण लिहू शकतो, आशावादीमध्ये तर आय विल ट्राय माय लेवल बेस्ट इन नेक्स्ट एक्झाम, पुढील परीक्षेमध्ये मी माझ्या पद्धतीने तयारी करेल किंवा प्रयत्न करेल. आणि पेसिमिस्ट जे निराशावादी आहे तो म्हणेल लिव इट, मी सोडून देईल, इट इज नॉट माय कप ऑफ टी. देन सेकंड एक्सप्रेशन, लूज अ गुड अमाऊंट ऑफ कॅश. ऑप्टिमिस्ट जो आहे तो अशा प्रकारे विचार करेल, बॅड लक स्ट्रिक दुर्दैव त्याला समजेल. अँड पेसिमिस्ट, व्हॉट अ बॅड लक, किती दुर्दैव माझं. अनएक्सपेक्टेड रेनफॉल बॅड वेदर, त्यावेळेस ऑप्टिमिस्ट म्हणेल लेट्स एन्जॉय द रेन. अँड पेसिमिस्ट, शिट दिस रेन अगेन. इलनेस, ऑप्टिमिस्ट आय वॉन्ट टू गेट वेल ॲज अर्ली ॲज पॉसिबल. पेसिमिस्ट आय विल डाय. देन नेक्स्ट, एक्स्ट्रा क्लासेस इन स्कूल, टीचर इज गोइंग टू टीच समथिंग न्यू. ऑप्टिमिस्ट अँड पेसिमिस्ट, वॉट विल इट्स इट्स अ वेस्ट ऑफ टाईम. अशा प्रकारे आशावादी आणि निराशावादी व्यक्तींमधला फरक आपण या ठिकाणी सांगू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमधील जे प्रश्न होते ते आपण समजून घेतले आहेत. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे चांगल्या प्रकारे समजले असतील. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जसे जसं लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.